शेतकरी शेतमजूर सुशिक्षित बेरोजगार आणि वाढती महागाई याकडे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेच्या वतीने जिल्हा कचेरीवर आक्रोश मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या जनसंपर्क कार्यालयातून मोर्चाला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गाने भ्रमण करत हा मोर्चा जिल्हा कचेरीवरून धडकला. या ठिकाणी या मोर्चाचं रूपांतर सभेत झालं. सध्या सोयाबीनला 2500 ते 3000 रुपये आणि कापसाला 3000 ते 3500 रुपये भाव व्यापाऱ्यांकडून मिळतोय. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक लूट होते. याकडे सरकारनं लक्ष देऊन सोयाबीन आणि कापसाची हमी भावानं खरेदी करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र सुरू करावी. वाढती बेरोजगारी तसेच गुन्हेऱ्यातील अतिक्रमण धारकांचा प्रश्न आदी मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आलं. आक्रोश मोर्चामध्ये कर्ज बाजारांनी सततच्या नापिकीमुळे कंटाळून शेतकरी आत्महत्या करीत असल्याचे देखावे देखील साकारण्यात आले होते. आक्रोश मोर्चात शिवसैनिक, शेतकरी आणि महिला देखील सहभागी झाली होत्या. जेणेकरून आपल्या जिल्ह्यातले कॉपरेटिव्ह बँकेतले जे सगळे खातेदारक होते त्यांचं पुनर्गठन केलं, त्यांना शेतकरी कर्जमाफीचा योजनेचा लाभ मिळेल, नाहीतर 50 ते 60% लोक जरूर वगळले जाऊ शकतात. दुसरा विषय अत्यंत महत्त्वाचा की शेतमालाच्या हमी भावाचा, की आज सोयाबीन 2200-2500 रुपयानं विकला जाऊन राहिलेली आहे, कापूस 3 ते 4000 आज जातो आहे आणि सरकारचे खरेदी केंद्र सुरू नसल्यामुळे आज व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट होते. म्हणून तात्काळ सरकारने शेतकऱ्याच्या कापसाला 6000 रुपये हमी भाव जाहीर केला पाहिजे, सोयाबीनला 5000 रुपये हमी भाव जाहीर करून खरेदी केंद्र तात्काळ सुरू करा, जेणेकरून शेतकऱ्याची लूट होणार नाही. मी आज हा मोर्चा आज जिल्हाधिकारी कार्यालयावर या ठिकाणी काढला होता. गेल्या वर्षीचं सोयाबीनचं 200 रुपये जाहीर केला, पण ठप्प झालेली व्यापार यंत्रणेमुळे निर्माण झालेली बेरोजगारी दूर करून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची आग्रही मागणी आपल्या माध्यमातून करतो. अन्यथा आज आक्रोश झाला, येणाऱ्या काळात आम्ही रस्ता रोको करू.